वाशिम जिल्ह्यात जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी अद्याप महाराष्ट्रात मान्सून दाखल न झाल्यामुळे खरीपाच्या 4,05,000 हेक्टरवरील सोयाबीनसह इतर पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जर येत्या आठवड्यामध्ये पाऊस न पडल्यास पाण्याअभावी लागवड केलेली कपाशी जळून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्या 4,05,000 हेक्टरवर करण्याचं कृषी विभागाचं नियोजन आहे. यंदा जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी पाऊस न पडल्यामुळे खरीपाच्या सोयाबीन, तूर, मूग यासह विविध पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील 28,000 हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी सिंचनाची सोय असलेल्या 758 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे या कपाशीला पाणी देणं शक्य नाही. यामुळे कपाशीचं पीक करपत चाललं आहे. यातच जर येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तर लागवड झालेली कपाशीही जळून जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसंच उशिरा पाऊस पडल्यास कपाशीचा पेराही घटण्याची शक्यता आहे, अशी माहिती कापूस उत्पादक शेतकरी सलामत अली आणि धनराज उंटवाल यांनी दिली. वाशिम जिल्ह्यात यंदा खरीपाच्या 4,05,000 हेक्टरपैकी 3,03,000 हेक्टरवर सोयाबीन, 62,000 हेक्टरवर तूर, 28,000 हेक्टरवर कपाशी, 3,000 हेक्टरवर मूग आणि 3,000 हेक्टरवर उडीद पेऱ्याचं नियोजन कृषी विभागानं केलं आहे. वाशिम जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झाला नाही. जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणतीही पेरणी करू नये. मान्सून उशिरा जर पडला तर सोयाबीनचं लवकर येणारं वाण पेरण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. त्याचबरोबर गणेशगिरी जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.